मनसे आणि भाजपची युती होणार का या प्रश्नाच्या पलीकडचा एक नवा फॉर्म्युला मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार। आतापर्यंत तुम्ही मनसे भाजप युती झाली तर काय होईल, कोणाचा फायदा कोणाचं नुकसान हे सगळं ऐकून वाचून झाला असाल, पण आता आपण याच्याविषयी बोलूयात की मनसे भाजप युती झाली नाही आणि या दोन पक्षांनी एक जुना फॉर्म्युला नव्या प्लॅनसह राबवला तर काय होईल हे समजून घेऊ। आता हा फॉर्म्युला काय असू शकतोय, या फॉर्म्युलाच्या आडनं मनसे आणि भाजपचा प्लॅन काय असू शकतोय याच्याविषयी बोलू। नमस्कार, मी गुरुप्रसाद, तुम्ही लोकमत पाहता। या प्लॅनकडे वळण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊ। मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चा अलीकडे कधी सुरू झाल्या, तर जेव्हा चंद्रकांत दादा हे राज ठाकरे यांना नाशिकमध्ये भर रस्त्यामध्ये भेटले, त्यानंतर चंद्रकांत पाटील थेट राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले, तेव्हापासूनच सगळ्यांच्या नजरा या युतीच्या घोषणेकडे लागल्या होत्या। पण जेव्हा जेव्हा युती होणार का असा प्रश्न विचारला जायचा, तेव्हा तेव्हा भाजपनं मनसेच्या परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेकडे बोट दाखवलं। त्यानंतर असं वाटलं की कदाचित हाच एकमेव अडसर असेल, तर मनसे आपली परप्रांतीयांविषयीची भूमिकाही मवाळ करेल आणि हिंदुत्वाचा झेंडा हाती धरून भाजपसोबत जाईल। पण हे सगळं सुरू असतानाच ठाण्यामध्ये एका परप्रांतीय फेरीवाल्यानं मराठी अधिकारी महिलेवर हल्ला केला, तिची बोटं कापली। मनसे पुन्हा एकदा परप्रांतीयांविरोधात आक्रमक झाली, पोलिसांनी आरोपीला सोडलं तर आम्ही मारू असं राज ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये जाहीर सांगितलं, तर स्वतः राज ठाकरे हे जखमी अधिकारी महिलेची भेट घेण्यासाठी म्हणून रुग्णालयामध्ये पोहोचले। मनसेची हीच खमकी भूमिका सांगते की मनसेला परप्रांतीयांचा मुद्दा इतक्याच सोडायचा नाहीये। तर मग आता प्रश्न उरतो की परप्रांतीयांचा मुद्दा सोबत घेऊन सुद्धा मनसे भाजप युती होऊ शकते का, तर याचं उत्तर हो असं आहे। आता ते कसं हे तुम्हाला सांगतो। एक चर्चा सध्या अशी आहे की मनसे आणि भाजप हे छुप्या पद्धतीनं युती करू शकतात, म्हणजे प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वी हात मिळवणी होणार नाही, पण ते शिवसेनेविरोधात आपली ताकद नक्कीच वाढवत। आता मनसे आणि भाजप यांची उघड युती करण्यात नेमकी काय अडचण असेल याच्याविषयी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात की येत्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे यांची युती होईल अशा पद्धतीची चर्चा होती, पण केवळ भाजप बरोबर जायचं म्हणून लागलीच परप्रांतीयांच्या विरोधातली आपली भूमिका पातळ करायची हे मनसेला तितकंसं परवडणार नाहीये। त्याचबरोबर लाव रे तो व्हिडिओ अशा पद्धतीनं मोदींवर कठोर टीका केलेल्या राज ठाकरे यांच्या बरोबर लागलीच निवडणुकीसाठी हात मिळवणी करण्याने मोदींचे समर्थक नाराज होण्याची भीती भाजपला वाटत असावी। मग आता प्रश्न असा आहे की मनसे भाजपनं छुपी युती करायचं ठरवलं तर प्लॅन काय असेल, याच्यावरती ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणतात, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन उभं राहायचं आणि शिवसेनेची कोंडी करायची, शिवसेनेच्या वॉर्डामध्ये उमेदवार उभे करून मराठीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरायचा, तर भाजपनं मोदींच्या करिश्म्यावर आणि शिवसेनेच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत शिवसेना त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवायची, निकालानंतर ज्याला जे संख्याबळ प्राप्त होईल त्यानुसार भाजप आणि मनसेने एकत्र यायचं, अशी काहीशी बदललेली रणनीती सुद्धा हे दोन्ही पक्ष अंगीकारू शकतात। गेल्या 2 दिवसातील मनसेने ठाण्यात परप्रांतीयांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेतून तसेच संकेत मिळतात। आता मुद्दा हा आहे की मनसे आणि भाजप यांनी छुपी युती केली तर त्याचा जास्त फायदा होईल की खुलेआम शिवसेना महाविकास आघाडी समोर एकत्र आले तर फायदा होईल, कारण दोघांसमोर लक्ष एकच आहे की शिवसेनेचं नुकसान करणं। सध्या तरी चर्चेतला हा छुप्या युतीचा फॉर्म्युला मनसे आणि भाजपसाठी तारक दिसतो, पण हाच फॉर्म्युला शिवसेना आणि महाविकास आघाडीसाठी किती मारक असेल याची चाचपणी हा प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्याआधी करावीच लागेल, कारण त्यावरच या प्लॅनचं यश आणि अपयश हे अर्थात अवलंबून असेल। चर्चेतल्या या भाजप मनसे प्लॅनवरती तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। मनसे भाजप थेट युती करणार की छुप्या युतीतनं शह देण्याचा प्रयत्न करणार, तुमचं मत लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर का हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका।